चॅनल देशमुख नवाब मलिक यांच्या बरोबरच आणखी दाखवायचं आहे. मोठा नेता लवकर जेलमध्ये जाईल. कसं आहे, दहशत आणि ब्लॅकमेलिंग हा भाजपचा आता मूळ व्यवसाय झालेला आहे. पण हे लोकशाहीमध्ये फार काही जास्त काळ चालू शकत नाही. हे काही इंग्रजकालीन नाही. जे इंग्रजांनी हुकुमशाही या देशावर चालवली ती काही व्यवस्था या भारतामध्ये स्वतंत्र भारतात होऊ शकत नाही. पण महाराष्ट्रातलं महाविकास आघाडी सरकार पडत असतानासुद्धा या पद्धतीचं ब्लॅकमेलिंग आणि दहशत, भय आणि भूक या सगळ्या गोष्टी घेऊन ज्या पद्धतीने केंद्राच्या भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग करून ही दहशतपूर्ण देशभर निर्माण करते आहे, त्याला आज न उद्या त्यांना त्यांची जागा पाहायला मिळणार आहे. त्याच्यामुळे महाविकास आघाडीचा कुठलाही नेता या सगळ्या धमकीला आणि या अशा पद्धतीच्या मानसिकतेला घाबरण्याचं पूर्ण कारण नाही. त्यांनी काही बोललो, त्यांनी काय की आता महाराष्ट्रामध्ये हे जे काही ईडीचं सरकार आलेलं आहे या सरकारची उलटी गिनती सुरू होणार आहे आणि म्हणून या पद्धतीचं वातावरण निर्माण करून दहशत निर्माण करून जनतेचे प्रश्न मांडायला या पद्धतीनं थांबवण्याचा एक अयशस्वी प्रयत्न ईडी सरकारच्या वतीनं त्यांच्या बुरक्याकडून चाललेला आहे असं म्हटलं तर वाव. सर, शिवसेनेच्या आमदारांचं जसं ईडी सरकार आमदारांचं भाष्य येते एकदम होतं हातपाय पडायचं भाष्य. महाराष्ट्राची संस्कृती नाही आणि हे संस्कृती महाराष्ट्राची जेव्हा नसेल. महाराष्ट्र हा प्रोग्रामी महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये अशा भाषेच्या लोकांना मान्यता नाही. त्यांची जागा त्यांना पाहायला मिळणार. संतोष बांगर जो की एकनाथ शिंदे के आपके एमएलए है उन्होंने एक को लाफा मारा गाली दी और फिर भी वो बाद में प्रेस कॉन्फ्रेंस में मौजूद थे जहां पे तो मैंने कहा कि केंद्र की महाशक्ति उनके साथ है. इस तरह से एकनाथ शिंदे जी ने गुवाहाटी में वक्तव्य किया था और उनका बर्ताव वो महाशक्ति का कैसा है पूरे देश को पता है और उनका ही असर अब मुख्यमंत्री और उनके विधायकों को पे आया है और इस तरह का बर्ताव उनका स्वाभाविक है. लेकिन महाराष्ट्र ऐसी भूमि है, महाराष्ट्र की जनता ऐसी है कि महाराष्ट्र में शाहू फुले अंबेडकर के विचारों के आधार पर महाराष्ट्र खड़ा हुआ है और इसलिए ये इस तरह के वक्तव्य को महाराष्ट्र की जनता कदापि माफ नहीं करती और उन लोगों को उनकी जगह देखने को मिले. आज आम्ही मागणार करणार विधानसभेमध्ये. देवेंद्र फडणवीस ने ऐसा बोला जो वंदे मातरम को अपोज करते हैं उनका मानसिकता इसको दर्शाता है कि वो वंदे मातरम को क्यों अपोज करते हैं जो हमेशा से भारत का एक ये रहा है. देखो, देश प्रेम मुझे लगता है कि ये सिखाने की कोई जरूरत नहीं है. हिंदुस्तान के अब्दुल कलाम भी जो थे हमारे देश के राष्ट्रपति थे और वो एक मिसाइल मैन बनकर के पहचाना जाता था. उनका जो टारगेट रहता है किसी धर्म के आधार पर रहता है और कांग्रेस को तो उनके पूरे नस नस में राष्ट्रभक्ति है और जिनके पास राष्ट्रभक्ति नहीं होती वो इस तरह का वक्तव्य करके मूल इशू को हमेशा डाइवर्ट करते हैं. और मुझे लगता है कि वंदे मातरम हो, राष्ट्रगान हो, इसका किसी ने विरोध करने का कोई कारण ही नहीं बनता. और जो राष्ट्र को इस राष्ट्रगान को और वंदे मातरम को कोई विरोध करता है तो देशद्रोही हो सकता है. थैंक यू सर.